नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावराम तडका। वाटलंच होणार तुमचं 2-4 दिवसात। आणि विशेषतः सर्व्हिसवाली मंडळी नीट ऐका, 6वा वेतन आयोग। सर्व्हिसवाल्यांना आईबाप पकडत नाही, त्यांना सासरवाडीबद्दल लय आदर। जिनं दूध पाजलं तिनं कधी पगार विचारला नाही, पण ज्यानं मुलगी दिली त्यानं पगार विचारल्याशिवाय दिले नाही। म्हणून सर्व्हिसवाल्यांना एक वाक्य सांगतो, तुमच्या पाया पडतो, माझं कीर्तन परत ऐकू नका, पण आयुष्यामध्ये तुम्ही देवाच्या पाया पडू नका, मारा देवाला जाऊच नका। आपले आईबापा, मी म्हणणार नाही तुम्ही आईबापाची लय सेवा करा, कोण सांगतं तुम्हाला? मग सासरवाडीचं कोण करील? म्युनिचं ऍडमिशन कोण करील? बहीण दिवाळीला आला मी सरकायचं सुद्धा नाही, खाली वाकलं तरी म्हणले आवाज। ओ महिलांना एक वाक्य सांगेल, वाक्य नीट आहे का? तुम्ही माझ्या आई बहिणीसारख्या, तुमच्या मुलासारखा मी। ओ फक्त एकच करा, तुमच्या मुलाचं उरलेलं दूध गरम करून त्याला द्या। एक तुमचा उर इकडे भोंग बंद पडलाय बारे, ए येईल येईल, तुमचा उरलेला चहा त्याला गरम करून द्या। एक सफरचंद कापा, 3 खापा तुम्हाला घ्या, एक त्याला ठेवा। पण सासू सासऱ्यांना घरामध्ये माणसासारखी वागणूक द्या, पंढरीचा पांडुरंग तुमच्या घरी येईल। तुम्हाला जायची गरज नाही, तुम्हाला जायची गरज नाही, देवाला जायचंच नाही। उदाहरण सांगू एका मिनिटात तुमच्यासाठी। फक्त लग्न झालेली सुनबाई जेव्हा उकिरड्यावर कचरा टाकायला गेली, नवीन उकिरड्यावर कचरा टाकायला गेलेल्या सुनबाईनं रस्त्याने जाताना दिंडी पाहिली, आणि दिंडी पाहिल्यानंतर तिनं उकिरड्यातली ती ठोकरी उकिरड्यातच टाकली आणि दिंडीत निघून गेली। सून सकाळी लग्न झाल्यावर दुध्यातली निघून गेली। 6व्या महिन्यानं सुनबाई परत आली, तर सुनबाईच्या पोटामध्ये गर्भ होता। तिनं डोळ्यात पाणी आणून देवाला सांगितलं, देवा माझं ज्याच्याशी लग्न झालंय, माझं ज्याच्याशी लग्न झालंय त्याचा स्पर्श सुद्धा माझ्या अंगाला झाला नाही, मग माझ्या पोटामध्ये गर्भ वाढला कसा? देवाने सांगितलं, तू दिंडीत गेल्यानंतर तुझ्या कुळाला काळिंबा लागू नये, म्हणून तुझ्या रूपानं मी तुझ्या नवऱ्याची इच्छा पूर्ण केली आणि तो गर्भ मी तुमच्याजवळ पाठवला। तिचं नाव आहे संत सखूबाई। एवढंच करा, काही करू नका, मला शिव्या द्या। ए पण आज तळतळून सांगतो दर्डे साहेबांच्या वाढदिवसाला, महाराज पाया पडून सांगतो तुमच्या, ज्या माणसानं आईबापातच देव पाहिला त्याला जगातले सगळे देव मिळाले। काय गरज नाही देवाला जायची, कशाला जाता देवाला? काशीला जाऊ नको, गयेला जाऊ नका, सांभाळा त्यांना। हो सर्व्हिसवाली मंडळी, आणि सर्व्हिसवाल्यामध्ये आणि इतरांमध्ये फरक आहे। सर्व्हिसवाल्याची बुद्धी ही लिमिटेड असते, ऑफिस घर येडे शेजारी 2-4 पागल सगळे आणि सासरवाडी, त्याच्या बायकोनं कधी 16 कप चहा आठवला का कधी? त्यांना सवय नसते माणसाची, त्यांची संकुचित बुद्धी असते। ते काय आमचं शेतकऱ्याचं घर आहे काय? शेतकऱ्याच्या घरात पंक्ती कशा वाजतात माहिती का? बसा जेवायला, जागा नाही दुसऱ्या पंक्तीला, पण किती जेव्हा यांच्या घरात 3 माणसं सांगितले आणि चौथा वाढला, संपल्या चपात्या, चपात्या संपल्या। ती बाई म्हणते निवांत जेवा, काय का आदर खाता का निवांत जेवा? 15 मिनिटं ताटली वाजितोय तरी वराने येईन आणि काय खाता? बरं चपात्या अशा आणती महाराज, वाढून फिरली का खपली, वाढून खपली का फिरली? अहो इथं भुकीत कांदा फोडणारी गडी, हे यांना कुठं त्या चपात्या चालत्या का? शेतकऱ्याच्या घरात चहा सुद्धा आरुळी देऊन येतो, आणणारे चहा यांच्या किचनमध्ये सोपाशेटमध्ये खिडकी राहते, किचनचा वट्याचा पाटण इकडे बसायचा सोपाशेट, येत जात खिडकीजवळ, आय आय, अरे काय मुळ्यात दुखात होत सांगणार वांच्या, गण धुतलं ना सरकार लागल तेवढं काय? मग ते जनावर येतं चहा घेऊन, केस विस मोकळे सोडेल, गाऊन बिऊन घालेल, आबा बाबा बाबा बाबा,
आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना जोडून. अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बसीत आणि यांच्या घरात कपात डुकून पावं लागतं चहा. अरे आनंद ए आनंद याच्यात हो. बरं सांगा आता महिला मंडळ, तुम्ही माझ्या आई बहिणीसारख्या तुमच्या मुलासारख्या. मी बोललो हा विनोद आहे, हा टाईमपास आहे. आज आपण आपल्या मुलीवर योग्य देखरेख करायला नको. आज प्रत्येक आईनं, मुलगी मला आहे ना, मी तुमच्यातलाच आहे ना, मी उभा आणि तुम्ही बसेल. एक खरं सांग का, मुलीला 5,000 ड्रेस घ्या पण आपल्या संस्कृतीला सोबेल असा घ्या. घ्या घ्या तुम्ही, नका कोण मान नको म्हणलं, कोण नको म्हणलं. प्रत्येक आईनं जर शाळेत जाताना मुलीचा मोबाईल घरी ठेवून घेतला तर 50% लफडे आठवड्यात बंद होतील. पण तिची आई खोलीची आहे खरी आई. आईच म्हणती असावा प्रसंग आला, आला प्रसंग. ए आणि ही आता महिला मंडळ खरं सांगा काळाची. एक खरं सांगा, तुमचं माझं घरी एक आहे. ए गरीबाच्या भाजीला तेल नसलेलं चालतं, इज्जत गेलेली चालत नाही. आपल्याला प्रिय काय, आपल्याला प्रिय काय, श्रीमंताचं जाऊ द्या, श्रीमंताचं आणि इज्जतीचं काही संबंध नसतो. त्यांची आली काय आणि कोणी नेली काय त्याचं काय त्यांना वाटत नाही, त्यांना आपण मानितच असतो. या 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 बसा बुवा कांडी आमच्या या. श्रीमंताचं काय नसतं बारा, श्रीमंताचं सगळं झाकून जातं. पण आजही धर्म कोणी टिकवला, गरीब संस्कृती. आमची आई गरीब आहे पण पदर सरकू देत नाही, ही आमची खानदान आहे. आमच्या शेतकऱ्याच्या घरात भाजीला तेल नाही पण आलेला पाहुणा बिन पाण्याचा जात नाही, ही आमची संस्कृती आहे. त्याच्या घराला भाजीला तेल नाही नसू द्या, त्याच्या घरात टीव्ही नाही नसू द्या, पण त्याच्या घरात एकादस आहे ही त्या घराची श्रीमंती आहे. हो यांच्या घराने कुत्री टीव्ही पाहत्यात, माणसं झोपेल मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं, मग हे कुत्रं त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्रं उठलं, एवढे कुत्रे आले कुठून. धर्म आपण टिकवला महाराज. आणि पाया पडून सांगतो, आज दर्ड्या साहेबांच्या कार्यक्रमामध्ये बबनराव डिडोऱ्यांच्या कार्यक्रमात पाया पडून एक वाक्य सांगतो, इथून पुढे एक वेळ भाजीला तेल मिळालं नाही तरी चालेल पण संस्कृती टिकवणं हे आपलं काम आहे. हा म्हणून पहिलं पोरानं व्यवसाय करा, नोकरी करू, नोकरीच्या नादीच लागू नका तू. याला मरतो नोकऱ्या करतो, कधी परमनंट व्हायचा तू, याला झाला का काय तू. अरे 7,00,000 भरान 700 रुपये पगार घ्या, त्याच्यापेक्षा 50 वस्तारा घ्या आणि म्हशी भाद्रा ना. 90 रुपये म्हैसे येडी आहे, 2 भेटले 180, झोप लिंबा खाली काय मरतो तर. गारगारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, भंगार गोळा करा. 11:00 शाळा आहे रात्री, 11:00 शाळा आहे, 9 पावी का. 12:00 शाळा आहे, 10 पेपर टाका. 3:00 शाळा सुटली ना रात्री 7 किराणा दुकानात पुढे बांधा, फक्त घामाचं खायला शिका, मजा आहे त्याच्यात. मजा मारू नका असं मी म्हणणार नाही कधी. 2,000 बूट घे तुला चाल एक, त्याला नुसतं 1,000 सॉक्सच घे पण घामाचं घे. घामानं काम करा ना, काय फरक पडला. आणि कामात मजा आहे हो, माणूस समाधानी असतो. घामाचा पैसा एक धना ठेवा कधी बी. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपटा धोका देत नाही. तुम्ही ज्या घरांमध्ये पापाचा पैसा आहे ना, पापाचा, त्या घरात जाऊन पाहा तुम्ही, नुसती उतानी पडेल माणसं. आपल्याला वाटतं जनरल वार्डात आलो काय ना आपण, जनरल वार्डात नुसती उतानी पडेल माणसं, कोणच्या पुढून नळी, कोणच्या मागून नळी, कोणच्या नळीत नळी, असंच होत. आणि त्यांची पोरं येडीच, ती काही स्वीची नाही, उरफट्या बावलीची पाहते तुकडे, असंच होत. म्हणून महिलांना एक वाक्य सांगतो, पोराला बिस्किट नाही मिळालं तर भाकर चारा, पोराला दूध नाही मिळालं तर पिठाचं पाणी पाजा, पण नवऱ्यानं पापानं कमवलेल्या पैशाचे बदाम सुद्धा कधी पोराला चारू नका. पापाचा पैसा नका. मग येडे होते पोरं, एक पोरगा 8 दिवस शाळेतच गेलं नाही आणि त्याची मिस आली रस्त्यानं, मिस मिस
अरे मॅडम तरी म्हणत जा, काय माणस मिस 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 काय मिस मिस, ती मिस आली आणि ते त्याचा हाच म्हणला पप्या लपून बस लपून बस, मिस आली लपून बस, तुला पाहिन ना लपून बस, तो पप्या म्हणला बाबा तू मिस लपून बसा, तो म्हणलं का बरं, तो म्हणलं मी मिसला सांगितलंय मा बाबा मी आलाय. अशा क्वालिटी पैदा करून काय उपयोग आहे का महाराज. हो बाळ बाहेर आलं त्याचं नाव ईश्वर होतं, त्याला माया चितकली, इथं आपण मगाशी होतो. हो आणि हा तमाशा कोणी केलाय सगळा मायेनं, हे पप्या कुठी पण टी शिटी फ्रीज कूलर गॅस लायटर बनणं सिडी इटर पिटर इयर वापे जिंकला कांदे कोण्या बकरा अंडे बडबडबुकडी उशिदा वा सांडा वाजुकी चनोरा बेडशी दिवान चमच्या वरगळा उशी गादी तक्या नळ्या खंड खुंड बोंबडं सुट्टा अंडरटर फलक उजिरवाने खरात करते कोणाला अग्नि शिकडत वहिनी साहेब ते तक्का गले गेले एक डाव धुबी बचाल भरत आला परत गोष्ट तुटी डोंगरेवडी तुका तकाला नगर शिक्षणाचा ऐकू झेंडा माय नेम इज खान राजनीती दमन दंगवा वॉन्टेड सिटी सिंगम बॉडीगार्ड खागा चिकनी चमेली दुनियादारी लय भारी माझे मन तुझे झाले आता माझी सटकली. आता माझी सटकेल होतीच सटकाची काय काम राहील. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने आटकन बीपी येत नाही, नाही नाही त्यांना दर 6 महिन्याला आपली गाठ घ्यायची, ते पैसे माल देऊन टाकायचे. एकटा हसतो घरी गेल्यावर आणि एक पाया पडून सांगतो महाराज हे तुम्ही बारीक अभ्यास करा महाराज जीवनात सारे का काही, एकदा यायचं एकदा जायचं, येताना काही आणायचं नाही जाताना काही न्यायचं नाही. आणि आपण किती कमावलं तर मागच्यांना त्याचं काही घेणं नाही. काही काही पोरं डायरेक्ट बापालाच म्हणतात काय केलंय माझ्यासाठी, तो म्हणला सांगू काय. कारण प्रत्येक माणसाच्या घरात भांडण आहे, प्रत्येकाची बायको प्रत्येकाला शेपरेक शिवाय देते. शिक्षकाची बायको नवऱ्याला म्हणते मला शिकू नका, न्हाव्याची बायको म्हणते तुम्ही माझा केसाने गळा कापला, सुताराची बायको म्हणते ठोकून सरळ करीन, पुढाऱ्याची बायको म्हणते नका आश्वासन देऊ, दुकानदाराची बायको म्हणते नका पुढ्या सोडू, पखवाद्याची बायको म्हणते नका थापान, गायकाची बायको म्हणते नका कुणीकडे येऊळू, आणि बाबाची काय म्हणते सांगायचं अगं नाही चला पुढं. जेती देते आणि माणसाची बायको माणसाच्या जीवनात 5 अंकी नाटक करते 5 वर्षात, 5 वर्ष लिहून ठेवा. पहिल्या वर्षी एकदम नाजूक बोलते, पहिल्या वर्षी फार मजेत असतं, सिस्टमॅटिक असतं ते सिस्टमॅटिक. पहिलं वर्ष आहे का बरं का, हा संपलं पहिलं वर्ष. दुसऱ्या वर्षी बंटीचे पप्पा, तिसऱ्या वर्षी कान फुटले का, चौथ्या वर्षी तुम्ही आता तिकडं इकडं का मी येऊ तिकडं, आणि 5व्या वर्षी बंटी तुझ्या पप्पांमध्ये गाढवात कवडीचा फरक नाही, 6व्या वर्षी बंटीचे पप्पा निघाले आमच्या संघ दिंडीत वाळवंटापासून महाद्वारा. आणि तुमचं लग्न न झालेले पोरं तुमचं तर जवळजवळ कबूलच झाले, बरं झालं महाराज. ए पोरण आता आपण थोडस बदलायलाच पाहिजे, काळ बदललो, प्रेम जिवाळा माणुसकी या गोष्टी आता महिला म्हणलं एक बाप गेला ना तुमचा बाप सगळं संपलं, कोण नाही आपल्याला, आपण म्हणतोय ह्या बिचाऱ्यांची एवढी दिवाळी गेली आता ह्या पोरांच्या मामाचा फोन तरी आला का, नाही येणारच नाही, त्यांचा मामा रेंजमध्येच नाही कौरे क्षेत्राच्या, त्याच्या मागं व्यापलंय, संपली रे माणसं, माणसं पा कशी संपतात. ए आणि याला एकमेव कारण आहे माया, म्हणून दरडा साहेबांच्या वाढदिवसाला एवढे संकल्प पाळले पाहिजे. आणि पोरोना एक वाक्य सांगतो,
मुलीचं लग्न झालं, पोरगा एम आय डी सीत कामाला होता, इथं आपण होतो, त्याला बराच टाइम झाला. मुलीच्या बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, मुलीचं लग्न केलं, मुलीला मुलगा झाला. हे खरं सांग, आयुष्यामध्ये आमच्या आईला आनंद कधी होतो माहिती? स्वतःच्या मुलीच्या बाळंतपणाची बातमी तिला कळली ना, ती म्हणती बस पारणं फिटले, माझ्या मुलीचे दिवस सुखी झाले. हा सगळा आनंद कोणाला होतो? बस मुलगा झाला आणि मुलगा दुसरीला गेला, म्हणजे 6 वर्षाचा झाला, 7. आणि शनिवारचा दिवस होता, सकाळची वेळ होती, काठी टेकवणारा म्हातारा मारुतीच्या देवळाच्या पाया पडला आणि मराठी शाळेच्या गेटमधून लोक बाहेर पडली, पोरं बाहेर पडत होती आणि म्हाताऱ्याने का नातवाचा पोराचा हात धरला, का पळतो? ते पोरग म्हणलं, सुट्टी लागली मला, सुट्टी सुट्टी लागली. पोराचा आनंद आतून असतो, सुट्टी लागली, दिवाळीची सुट्टी. म्हाताऱ्याने असं गाल ओढला, म्हाताऱ्याने असं गाल ओढलं आणि टपकन मुका घेतला, किती दिवस? 15 15 बोट सांगून 15 15 आनंद आतलाय बरं का तो, 15 दिवस सुट्टी आहे 15. म्हातारीच्या डोळ्यातल्या पाण्याचे थेंब खाली गळले, कारण म्हाताऱ्याचा नातू दुसरीला होता. रस्त्याने जाणाऱ्या ना माणसामध्ये त्या पोरामध्ये त्यानं काय पाहिला? स्वतःचा नातू. त्यानं त्याचा गाल ओढला आणि टपकन मुक्का घेतला. म्हाताऱ्याचा गाल पोराच्या गालाला लागला आणि 2-3 थेंब गालावरून खाली गळले. माझ्या नातवाला सुद्धा सुट्टी लागली असेल म्हणून त्यानं कुपरीच्या खिशात हात घातला आणि खडी साखरेचा खडा म्हाताऱ्यानं नातवाच्या हातावर ठेवला. नातू समजून गाल ओढला आणि टपकन मुका घेतला आणि बाबा रस्त्यानं गेला. संध्याकाळी म्हातारा जेवायला बसला, बायकोच्या बापाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या. बायकोनं विचारलं, तुमच्या डोळ्यातून पाणी का आलं? सुट्टी लागली माझ्या नात्याला, सुट्टी लागली, सुट्टी लागली हो माझ्या नात्याला, सुट्टी लागली. आमच्या आजीबाईने डोक्यावरचा पदर सावरला आणि आमची आजीबाई नवऱ्याला म्हणजे, ऐकलं का, सीताफळं पिकली सीताफळं, भुईमुगाला शेंगा आल्यात, आणा ना माझा नातू, एक 8 दिवस दिवाळीला आणा ना, आणा ना माझा नातू. आपण नाही त्याला कपडे घेतले तरी तो आपल्या अंगणात उड्या आणील हो, आणा ना, आणा ना नातू. सगळ्यांचं आलंय हे आईचं प्रेम कुठलं आहे आतून, आणा ना. म्हाताऱ्यानं गळ्यातलं उपरणं डोळ्याला लावलं, डोळ्यातले 2-3 थेंब खाली पडले आणि म्हातारा म्हणला, आणला असता का? पण माझ्याकडं पैसे नाहीत ग, पैसे नाहीत. आईनं डब्यात हात घातला, दिवाळीच्या सणाला ठेवलेली काळी पडलेली 50 रुपयाची नोट आईनं हातात दिली. म्हाताऱ्यानं काळी पडलेली नोट हातात घेतली, नातवाला आणायला म्हातारा ओट्याच्या खाली उतरला. म्हातारा गावात गेला तर गावात गर्दी जमली होती. म्हाताऱ्यानं कपाळावर हात ठेवला तर त्याचा जावाई बेवडा असल्यामुळे हायवे पास करताना गाडीने उडवला होता. पागल झाली होती त्याची पोरगी, पागल 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 पागल. वाळूत लोळती ती त्याची आई आहे, दातखिळ बसली तो त्याचा बाप आहे आणि प्रेताजवळ उडे हाणतय ते गुजरी वाण. दुसरीचं पोरग आहे, त्याला काय माहीत हो माझा बाप मेलाय, त्याला काय माहीत माझा बाप मेलाय. अरे लोक रडत होती, पोरगा हसत होत. चष्म्याच्या काचा फुटलेल्या बापानं नातवाचा चेहरा, आजात जावयाचा चेहरा ओळखला. सर्र झालं छातीत, म्हाताऱ्याच्या हातातली काठी खाली पडली. थरथरणारा म्हातारा खाली बसला. म्हाताऱ्यानं नातवाला मिठीत घातलं, म्हाताऱ्याची दातखिळ बसली. म्हाताऱ्याच्या डोळ्यातल्या पाण्यानं नातवाचं अंग ओलं झालं, इतका आजोबा रडला. आणि हातात पाणी घेतलं आणि दुसरीच्या पोरानं बापाच्या पिंडात बापाच्या तोंडात पाणी ओतलं. प्रेताला आग लागली, लोकांनी गाड्यांना किका मारल्या, लोक निघून गेली, त्याची आई पागल झाली, पागल. आणि पागल झालेल्या बाईनं चौथ्या दिवशी डोळे उघडले आणि नवऱ्या नातवाला हाता मुलाला कुशीत घातलं. दाव्याला नदीवर गर्दी जमली, मडक्यावर भात ठेवला. दुसरीच्या पोरानं बापाच्या पिंडाला तीळ व्हायला लोक निघून गेली आणि ज्यांच्या घरातला मुलगा मेला त्यांनी मुलीच्या बापाला 2 लाख रुपये देऊन संबंध तोडून टाकला. ही मालिका नाहीये महाराज, हे भाषण नाहीये महाराज, हे आज कीर्तनात बसलेल्या 50% दारुण्यांनी गरिबाच्या 25% मुलींवर आणलेले प्रसंग आहे, ध्यानात ठेवा. नालायक कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे पेतड बितड जरा नीट आहे का नालायक? लाजा वाटू द्या गाला तोंडाला लावायला. अरे कळलं पाहिजे, आई माझी
सागर।